माननीय मुख्यमंत्री स्वतः ठाणे जिल्ह्याचे आहेत, तर गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण मोठा निधी या ठिकाणी आणू शकतो, काम करू शकतो, केंद्राचा असेल, राज्याचा असेल, सगळीकडून असेल. आता एक मास्टर प्लॅन जो आहे हा या शहराचा आहे, जिल्ह्याचा जो आहे, हे शिंदे साहेबांनी हाती घेतलेला आहे की जेणेकरून पुढील 15-20 वर्षामध्ये जो आहे हे पुढे डोळ्यासमोर ठेवू, या ठिकाणाचा जो आहे हा कायापालट जो आहे, हा पूर्ण मेकओव्हर जो आहे, जो आहे एवढा निर्णय नेहमी. अरे कुठे अंबरनाथ, अंबरनाथमध्ये लांब होतो गाव आहे, कुठेतरी डोंबिवली कुठे गाव आहे, कल्याण गाव आहे, अशी लोकांची त्या ठिकाणी धारणा होती. आज आपण ही सगळ्या कनेक्टिव्हिटी देऊन जी आहे त्या ठिकाणी या सगळ्या शहरांना जवळ आणण्याचं काम या ठिकाणी करतो. UDCPR आपण आणला त्या ठिकाणी की बाबा हे नवीन रिफॉर्मेटिव्ह चेंज सरकार गुड गव्हर्नन्स आपण कशाला म्हणतो की बाबा तेच 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 ते स्कीम्स आहेत, तेच तेच नियम आहेत, जर नियमावरती बोट ठेवून जर आपण काम करत राहिलो तर आपण लोकांच्या जगण्यामध्ये काही बदल करू शकत नाही. पण नियम आपण त्याच्यामध्ये जर अमेंडमेंट केले, त्याच्यामध्ये जर सुधार केला, तरच प्रत्येकाच्या जगण्यामध्ये जो आहे हा फरक घडू शकतो. हे सरकार गेल्या 6 महिन्यामध्ये लोकांसाठी निर्णय घेते. आपण जर पाहिलं असेल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दिवस रात्र या सरकारला सुपरफास्ट सरकार म्हणतात, कारण की सुपरफास्ट निर्णय, सुपरफास्ट निर्णय घेण्याची त्यांना मला वाटतं सवय झाली आहे. प्रत्येक निर्णय, कुठला निर्णय पेंडिंग नाही, प्रत्येकासाठी तळागाळातून व्यक्तीसाठी निर्णय घेण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करतं. आणि सरकार आल्यापासून जे आहे अनेक निर्णय जे आहे त्या ठिकाणी घेतले गेले. आपण जर पाहिलं असेल की मुंबई आज सुशुद्धीकरण आपण त्या ठिकाणी मुंबईचं करतोय, टॉयलेट क्लिनिंग आपण त्या ठिकाणी करतोय, डिवायडरचं जर आपण पाहिलं मुंबईला गेल्यानंतर अगोदर मुंबई फायनान्शियल कॅपिटल आहे, मुंबई कशी असली पाहिजे होती, फायनान्शियल कॅपिटल कसं असलं पाहिजे सांगाय करू शकत नाही. पण आपण आता मुंबई तरी ठेवू, पण फायनान्शियल कॅपिटल तरी ठेवू, पण ते फायनान्शियल कॅपिटल आज कुठेतरी बदलतो आहे हा होताना त्या ठिकाणी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डिवायडरमध्ये चांगले झाडं लावलेली आहेत, चांगले फुलं झाडं आहेत, चांगले रेल्वेकोटी आहे, स्वच्छता आहे, माती डेब्रीज सगळे कमी झालेले आहेत. त्याचबरोबर ते आहे हे टॉयलेट क्लिनिंग असेल, आणि तेच आपण एमआर रिजनमध्ये देखील इम्प्लिमेंट करणार आहोत की सगळी शहरं जी आहेत ती चांगली स्वच्छ